भडगाव तालुक्यातील बिलगाव गावाजवळ असलेल्या उदय नदीवरचा धबधबा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, परंतु प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणतीही सुविधा दिलेली नाही, त्यामुळे गेल्या काही वर्षात या ठिकाणी अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। अशा घटना घडू नये यासाठी शासनाने या ठिकाणी संरक्षक भिंत, सूचना फलक आणि इतर सुविधा पुरवाव्या अशी मागणी संघर्ष ग्रुप चुलवड व ग्रामस्थांमार्फत अक्राणी तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। निवेदनात राजेंद्र पावरा, रायमल कोटा पावरा, सचिन वळवी, आपसिंग पावरा यांच्या सह्या आहेत। भडगाव तालुक्यातील बिलगाव या ठिकाणी उदय नदीवर असलेला धबधबा पाहण्यासाठी बाहेरून लोक किंवा हा आपल्याच पर्शे लोक जातात आणि तो धबधबा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। गेल्या 4 ते 5 वर्षात या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। आता सध्याची घटना दिनांक 10/11/2020 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत औवाड यांचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 6 जणांचा मृत्यू होत असताना तरी सुद्धा या ठिकाणी कोणतेही संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही, तर आम्ही आज संघर्ष ग्रुप सुरवड व ग्रामस्थतर्फे अशी तहसील साहेबांना निवेदन देतो की या ठिकाणी संरक्षण भिंत व सूचना फलक लावावे ही आमची निवेदन सादर करतो।